मित्रांनो, आपल्या गावात फनफेअर भरली आहे. तिथे लावणीचे डान्स, मॅजिक शो आणि खूप गेम्स. हो का? मग चला तर मग आपण सगळे जाऊया ना. हा चल. थांबा. अरे वेड्यांनो, मॅडमला काय सांगायचं? सोहम, ते बघ मॅडम आले. जा ना त्यांना जाऊन रिक्वेस्ट कर ना. आपल्याला सर्वांना संध्याकाळी जत्रेत जायचंय ना. रिक्वेस्ट काय करायची? आपली काय इज्जत आहे की नाही? आता जाऊन ऑर्डर देऊन येतो. मॅडम, काय झालं सोहम? ते आम्हाला जत्रे कोणी कुठेही जाणार नाही. चला कामाला लागा. ओह नो, ते बघ आपल्याला नाही बोलून कशी तुरू तुरू चालली आहे. निधी, मी ऐकलं, तू आणि सोहम इकडे या. काय बोलत होतीस तू? मॅडम, ती म्हणत होती तुम्ही किती गोड दिसतात आणि तुमची वॉक. जाऊ नको लांब, गुलू गुलू काला मंदी बोलू जरा थांब. मग ये देवा, किती गरम होत इकडे. हे घ्या मॅडम, तुमच्यासाठी. आणि ते जत्रेच नाही. मॅडम, गरम नका हो, तुमच्यासाठी मस्त पैकी एक थंडगार ड्रॉप. शिवाय कोणी कुठेही जाणार नाही. मला राग येतोय. विचारूयात आपल्या प्रिन्सिपल सरांना. सर, <आगा। laughs>
फ्लोर एंड प्लीज या। आणि कोरिओग्राफर चल। माइंड बॉगलिंग। मला गौरी तू म्हणजे पुढच्या वेळेला तू जॉईन हो आता। मी खूप मिस करणार तुम्हा सगळ्यांना। बापरे आय डोंट नो कसा। मस्त सुपर। तुटतो हा जीव का सांगना निघताना अडतो पाय का सॉरी या प्लीज कंटिन्यू। मला असं वाटतं की पहिल्या एपिसोड पासून यांनी धुमाकूळ केला। दरवेळेला वेगवेगळे ऍक्ट तुम्ही जे केलेत म्हणजे तो नटसम्राटचा ऍक्ट केलात। एका तुफानाला कोणी घर देत का? एक तुफान भेंते वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात हिंडतय जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा धुणतय। सिंधुताईंवर तुम्ही ऍक्ट केला। दरवेळेला वेगवेगळे विषय दिलेत पण मला आज तुम्हाला दोघांनी इथे वरती समोर बोलावं असं का वाटलं फुलवा मॅम आणि रोहित की तुम्ही नुसते परफॉर्मन्सच नाही दिलेत तुम्ही त्यांना एंटरटेन कसं करायचं किती एनर्जी लावायची कुठे एनर्जी कमी करायची कसे त्यांचे झामे तयार करायचे त्यांचे सगळ्या गोष्टी बाहेर काढून ते त्या 3 मिनिटात त्यांना धुवाधार बॅटिंग करून जातात। म्हणजे दरवेळेला असं वाटतं की आता हे लोक काय करतील आता नवीन काय करतील तर दरवेळेला बघतो त्यांची एनर्जी त्यांचा परफॉर्मन्स एंटरटेन करणं किती कमाल आहे। तुम्ही खूप छान आहात। लव यू। मला सर अंकुशचं मला इकडे सोनलचं पण नाव घ्यायचं आहे स्वप्नीलचं नाव घ्यायचं आणि आशूचं। म्हणजे मी अगदीच इनफॉर्मली जेव्हा हा शो ॲक्सेप्ट केला होता तेव्हा माझा पहिला कॉल स्वप्नीलला गेला होता। माझ्यासाठी रियालिटीमध्ये परत येणं ही खूप मोठी गोष्ट होती कारण कोरिओग्राफीचे पॅटर्न्स बदलले आहेत खूप गोष्टी बदलल्या आहेत त्यामुळे स्वप्नीलला मी फोन केला होता। स्वप्नील जर मी हा रियालिटी शो करत असेल तर मला अशी टीम पाहिजे ज्यांच्याबरोबर माझं जमेल मला कळेल ते काय करतायत आणि मला तुम्ही तेवढी देऊ शकाल लेवल ऑफ डान्सिंग। आय एम सो प्राऊड ऑफ हिम आय एम सो प्राऊड ऑफ रोहित अँड आशू अँड सोनल की ते चौघं राईट लेफ्ट उभे होते। ऑलवेज आय बिलीव इन अ टीम वर्क आणि दिस इज अ वंडरफुल टीम आय हॅव आय एम सो थँकफुल टू यू गाईज थँक्यू। एकच गोष्ट मेन्शन करायची आहे हा 0° क्रू हा ग्रुप आता हिपहॉप इंटरनॅशनलसाठी भारताला रिप्रेझेंट करायला USA चाललाय आणि जर तिकडे पुढे तो सिलेक्ट अजून झाला तर दिस इज गोइंग टू बी द फर्स्ट ग्रुप इन ज्युनियर कॅटेगरी। सो गाईज माझ्या खूप शुभेच्छा तुमच्या बरोबर ऑल द बेस्ट। हात वरती करा। झिरो डिग्री निकालासाठी आणि महापरीक्षेसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की प्लीज तुम्ही बाकांवर जाऊन बसा।